एनीबडी हु इज स्नीजिंग कॉफिंग लगेज मजे टेंटिकल्स वर्ती वैचे कि अरे कहीं ये वो तो नहीं। थैंक यू कस्टोडी फॉर दिस जेस्चर। आणि स्कॉटलंडच्या जनतेने लॉकडाऊन नीट सांभाळलं। गणपती ज्यावेळेस जातील त्यावेळेस ते कोरोना घेऊन जातील अशी अपेक्षा आहे। नमस्कार मंडळी, मी आहे कस्तुरी आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी रक्षाबंधन आपण आपल्या भावाबरोबर त्याचप्रमाणे सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसोबत साजरी करत असतो, पण ह्या वर्षी त्यामध्ये अजून एक नाव मला ऍड करावं असं वाटतं, ते म्हणजे आपल्या डॉक्टरांचं, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र करोनापासून आपलं संरक्षण केले। म्हणून मग ह्या वर्षीच्या रक्षाबंधनाचा पहिला मान मी आपल्या डॉक्टरांना देते। तर ह्या वर्षीची रक्षाबंधन मी स्कॉटलंडमधील डॉक्टरांसोबत साजरी करणार आहे। आणि डॉक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हॉस्पिटल आणि दवाखाना येतो, पण आज मी राखी बांधण्यासाठी डॉक्टरांच्या घरी जाणार आहे। तर मंडळी, आता माझ्यासोबत ज्या आहेत त्यांच्याशी मी तुम्हाला ओळख करून देते। तर या आहेत डॉक्टर अंजली किरण पटवर्धन। नमस्कार, मी इथे प्रायमरी केअर फिजिशियन म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर म्हणून इथे काम करते आहे। आणि त्यांच्याविषयी अजून सांगायचं झालं तर त्या चांगला स्वयंपाक पण करतात। राखीच्या निमित्ताने गेल्या 5 महिन्यांमधील त्यांचा अनुभव सुद्धा डॉक्टरांनी आपल्यासोबत शेअर केला आहे। लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं तर इट सेल्फ इट वॉज व्हेरी शॉकिंग। बाकीचे जे लोक होते दे कॅन दे कुड वर्क फ्रॉम होम, पण आमच्याकरता वर्किंग फ्रॉम होम ऑप्शन नव्हता। फरक इतका होता की वी वेर नॉट सीईंग पेशंट फेस टू फेस, बट देर वॉज लॉट गोईंग ऑन बिहाइंड द क्लोज डोअर्स। असं झालं की मी जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करते तर किंवा स्पेशलिस्ट स्पेशालिटीज बद्दल बरोबर आम्हाला काम करावं लागतं, तर प्रत्येकाचे वेगवेगळे गायडन्स ईमेल थ्रू येत होते। तर देर वॉज अ सुनामी ऑफ ईमेल्स कमिंग थ्रू। पुन्हा मेडिकल प्रॅक्टिसमध्ये पहिल्यांदा आम्ही अशा डिझीज बद्दल डील करत होतो की आम्हाला काहीच माहिती नव्हतं। लॉकडाऊनच्या काळात आपला वेळ कसा घालवावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत होता, पण त्याच वेळेस डॉक्टरांसाठी वेळ कमी पडत होता। सुरुवातीला जेव्हा वुहानमध्ये व्हायरस डायग्नोज झाला तेव्हा मला वाटलं इट्स नॉट गोइंग टू अफेक्ट अस, पण जेव्हा इटलीमध्ये आणि स्पेनमध्ये आउटब्रेक झाला मग मला वाटायला लागलं की आता दिस इज अ रिअल सिच्युएशन अँड वी बेटर स्टार्ट गेटिंग अवर सेल्फ टेकिंग इन टू स्ट्राइड अँड स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स इट अँड बेटर अंडरस्टँड दिस डिझीज। अँड ऍट द सेम टाइम वी वर एक्सपोजिंग अवर सेल्फ टू द रिस्क ऑफ गेटिंग कोरोना। भीती पण वाटायची, पण ऍट द सेम टाइम्स आय टूक दॅट ऍज अ मॅटर ऑफ प्राईड की ऍज अ एनएचएस वर्कर आय थॉट दिस वॉज अ वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी। एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा आम्हाला काहीच त्या कोरोनाबद्दल माहिती नव्हतं तेव्हा असं वाटायचं की कोरोना कुठे आहे, इथे आहे, तिथे आहे। कोरोनाला माहिती आहे की आपण कुठे आहे, पण आपल्याला हे माहिती नाही की कोरोना कुठे आहे। आणि देर वॉज ऑलवेज ॲट द बॅक ऑफ द माइंड की एनीबडी हु इज स्नीजिंग कॉफिंग, लगेच माझे टेंटिकल्स वरती व्हायचे की अरे कहीं ये वो तो नहीं। हेक्टिक शेड्यूल बरोबरच नवीन नवीन गोष्टी सुद्धा त्यांना शिकाव्या लागत होत्या, आणि त्याचा फायदा त्यांना कसा झाला याची सुद्धा माहिती डॉक्टरांनी आपल्याला दिली। आम्हाला वेगळ्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने पेशंट बघण्याचं पण शिकावं लागलं। म्हणजे ओव्हरनाईट आय टी वॉज प्रोव्हायडिंग अस इक्विपमेंट्स, व्हिडिओ इक्विपमेंट्स, ऑडिओ इक्विपमेंट। बिफोर मार्च इट वॉज नॉट अ थिंकेबल पोझिशन की मी पेशंटची असं व्हिडिओवरती बोलू शकते, पण आता हे नॉर्मल झालं। आणि पेशंट्सला सुद्धा हे खूप स्टीप लर्निंग कर्व झालं, कारण सुरुवातीला ते बरंच नाही म्हणायचे, रेझिस्टन्स क्रिएट करायचे, पण आता दे आर हॅपी टू स्पीक टू अस ऑन फोन, दे आर रेडी टू सेंड द फोटोग्राफ्स ऑफ देअर बॉडी पार्ट्स विच आर डिझीज।
सो देर इज अ बिग चेंज ऑन एव्हरी एस्पेक्ट. म्हणजे खूप शिकावं लागलं ऑनलाईन, पण आयटीचा आम्हाला खूप सपोर्ट राहिला. ओके. अशा कठीण परिस्थितीत सुद्धा रिलॅक्स राहणं महत्वाचे होते, त्यासाठी त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घेत हे खरतर दिवस पार केले. मार्च एप्रिल मे जून चार महिने मी फुल टाइम काम केलं. ओके. पण हे असायचं की वीकेंड सगळे फ्री होते, शनिवार रविवार पूर्ण फॅमिली करता देता आला. मला तसं कुकिंगचा खूप आवड आहे, कारण माझी आई खूप चांगली कुक होती. मागच्या वर्षी शी पास्ड अवे, तर शी लेफ्ट डायरीज फॉर मी टू ट्राय डिफरंट रेसिपीज. प्लस शनिवार रविवार घर आवरण्यामध्ये गेलं, विच वॉज अ लॉंग स्टँडिंग पंचवर्षिक योजना होती, पण सडनली ते लॉकडाऊन मुळे ते सगळं पॉसिबल झालं. आय वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी, काही लॉकडाऊन व्हिडिओ वगैरे बनवले, पास ऑनचे व्हिडिओ. आणि वन ऑफ द अदर गुड थिंग्स अबाउट लॉकडाऊन म्हणजे वेन आय वॉज गोईंग टू वर्क, रस्त्यावरती बिलकुल ट्रॅफिक नव्हता. अजून दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह होती की हॉस्पिटलमध्ये, एडिनबराच्या हॉस्पिटलमध्ये पार्किंग फ्री होती. ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. तर मंडळी, आता आपल्यासोबत आहे डॉक्टर किरण सचाने आणि डॉक्टर किरण पटवर्धन. दोघांची नाव किरणच आहे. तर ज्यावेळेस मी डॉक्टर पटवर्धनांना कॉल केला होता ह्या व्हिडिओ बद्दल, तर सगळ्यात आधी मी त्यांना सर म्हटली. तर मी म्हटलं मला सर म्हणू नको, मला कोणी सर म्हणत नाही, मला फक्त पहिल्या नावानेच ओळखतात. तर म्हटलं मला पहिल्या नावानेच हात मार. पण नाही, आता मी त्यांना राखी बांधणार आहे, तर मी आता त्यांना आजपासून दादाच म्हणणार आहे. अजून चांगलं, अजून चांगलं, फार छान. हे दोघं पण गेली 10 वर्ष झाले एडिनबरा मध्येच राहतात. डॉक्टर किरण, तुमचा काय अनुभव होता? थँक्यू कस्तुरी. आम्ही अनेस्थेशिया आणि इंटेन्सिव्ह केअर मध्ये काम करतो, मुख्य म्हणजे अनेस्थेशिया मध्ये करतो इथे एडिनबरा मध्ये गेल्या 10 वर्षापासून. तर ज्यावेळेस कोरोना व्हायरस आला त्यावेळेस इट वॉज व्हेरी न्यू टू एव्हरीबडी, की तयारीत नव्हतो म्हणजे सुरुवातीला की नक्की काय करायचं. मार्च फेब्रुवारी ते मार्च मध्ये युके मध्ये कोरोनाच्या केसेस दिसायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग आमच्या वेगवेगळ्या मीटिंग होत राहिल्या आणि की कसं टॅकल करायचं आणि रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत त्यांचा वापर कसा करता येईल योग्य प्रकारे सगळ्या पेशंटसाठी, त्याच्याबद्दलच्या बऱ्याच मीटिंग झाल्या आणि रिसोर्सेस ऑप्टिमाइज करायचं चाललेलं. आणि डॉक्टर किरण पटवर्धन, लहान मुलांचा तुमचा काय अनुभव आला एखादा? मी लहान मुलांचा तज्ञ आहे आणि इथे सिक्स चिल्ड्रन्स हॉस्पिटल एडिनबराच आहे, त्याच्यामध्ये मी कन्सल्टंट आहे. मी योगायोगाने 12 मार्चला इंडियातनं परत आलो होतो. ओके. आणि आल्या आल्या दुसऱ्या दिवशीपासूनच तो कोविडचा लॉकडाऊन झाला. आता लहान मुलं नेहमी सर्दी खोकला ताबांनीच युजली येत असतात, तर त्यांच्यामधनं कोणाला कोविड आहे किंवा नाही आहे हे प्रथमदर्शी समजत नाही. तर त्याची जेव्हा टेस्ट होते तेव्हा आम्ही अगदी बेसिक मास्क वगैरेच घातलेला असतो. ओके. आम्ही पूर्ण ते पीपीई वगैरे घातलेलं नसतं. ओके. सुदैवाने लहान मुलांमध्ये कोविडचं हे फार कमी आहे आणि हे सोशल डिस्टन्सिंगमुळे आता कामामध्ये बऱ्यापैकी फरक पडला आहे आणि पेशंट बरेच कमी झालेले आहेत. आणि मी वॉर्डावर असताना मात्र एक अगदी दुःखद घटना घडली होती की एक मुलाला एका कारने ठोस दिली आणि त्या मुलाला इथे हॉस्पिटल आणलं गेलं ANEला आणि मी फ्रंटलाईन वर्कर असल्यामुळे आम्ही सगळे ते मास्क वगैरे घालून त्याला पूर्ण हे केलं, रिससिटेशन केलं, पण तो बाळ हे वाचू नाही शकला. आणि याची मोठी एडिनबरामध्ये न्यूज पण होती. तो एकच वाईट एक्सपिरियन्स माझा आहे, बाकी एकंदरीत सध्या सुरळीत चाललाय. ज्यावेळेस मी आता एक 15 मिनिटाच्या ट्रॅव्हलमध्ये बसने येत होती, तर मी 15 मिनिटं फक्त मास्क लावलं तरी पण मला थोडासा त्रास होत होता श्वास घ्यायला. म्हणजे मी मास्क थोडा वर खाली करून श्वास घेऊन परत लावायची. तर तुम्ही तर दिवसभर पी किट घालून मास्क घालून, तुमचा काय अनुभव होता ह्या गोष्टीबद्दलचा? ज्यावेळेस आम्ही मार्च एप्रिल मे जून मध्ये डायरेक्ट कोविड कोरोना व्हायरस पेशंटची ट्रीटमेंट देत होतो, त्यावेळेस आम्हा सगळ्या मेडिकल स्टाफसाठी एक स्पेशल प्रकारचा मास्क असतो. तो मास्क घालायचा, मग त्याच्यामध्ये अगदी ब्रिदिंग करणं फार लेबरस आहे, अवघड आहे, पण तो पर्याय नसल्यामुळे तो घालावा लागायचा. आणि पूर्ण पीपीई किट म्हणजे पूर्ण
कॅप मास्क आणि दोन तीन लेयर्स शूज असे कव्हर केल्यानंतर इट बिकम्स व्हेरी हॉट, म्हणजे एकदम श्वास घेणं कठीण होतं आणि त्याच्यामध्ये एवढं असून देखील तणावयुक्त वातावरणात काम करायला लागायचं की एवढं करूनही कोरोना तुम्हाला होऊ शकतो. आणि हे झाल्यानंतर परत पूर्ण ड्युटी 10-12 तासाची ड्युटी करून घरी गेल्यावर ती घरी गेल्यानंतर परत तो एक मनामध्ये नेहमी आपल्या एक शंका किंवा भीतीयुक्त असायचं की मी कोरोना व्हायरस घेऊन घरी आलो का असं. मग मी घरी आल्यानंतर समजा मागच्या दरवाजाने यायचो, नंतर मग कपडे काढून लगेच वॉशिंग मध्ये टाकून आणि आंघोळ वगैरे करून नंतर मग घरच्यांना भेटायचं. माझी मुलगी आहे 5-6 वर्षाची, तर दॅट वॉज काही इमोशनल त्यावेळेस की ती 12 तासानंतर मला पाहिल्यानंतर जेव्हा पळत यायची की म्हणायची डॅडी आले डॅडी आले, पण मग मला सांगायचं की डोंट टच मी, मला हात नको आत्ता. तर अशा काही पर्सनल लाईफ मध्ये 3-4 महिने असं झालं, पण लकीली थिंग्स हॅव इम्प्रूव्ड इन युनायटेड किंगडम. पण आता भारतामध्ये जसं पेपरमध्ये वाचतो किंवा न्यूज मध्ये त्याच्यामध्ये फार सिच्युएशन गंभीर आहे, पण सगळ्यांच्या मदतीने ते ठीक होईल असं माझं एक आशा आहे. आणि डॉक्टर किरण, लहान मुलांना तुम्ही कसं हॅन्डल करायचे? ते फारच म्हणजे अवघड असायचं, कारण ते सगळं एवढं घालून खूप गुदमरायला होतं, खूप गरम होतं, बाहेर ना एकदम ओळखू येत नाही की हा माणूस कोण आहे. आम्ही बाहेर आमच्या याच्यावर नावं लावायचं, किरण जॉनी असं जेनी अशा प्रकारचे, म्हणजे ओळखायला की कोण काय आहे आणि त्याचं काय काम आहे असं एका शब्दात दिलं जायचं की लीडर किंवा कन्सल्टंट असं. आणि महत्वाचं म्हणजे लहान मुलांवर त्यांचे आई वडील असतात की जे अतिशय घाबरलेले असतात आणि त्यांना अजून सांभाळणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना सगळं एक्सप्लेन करणं हे फार कठीण काम असायचं. आणि हे सगळ्या हा गोंधळ या कोविडमुळे जास्ती झालेला होता, पण तो लकीली लहान मुलांमध्ये जास्ती होत नसल्यामुळे आम्ही त्याप्रमाणे आम्हाला कॉन्फिडन्स होता की बा मुलं त्यांना काही त्रास जास्ती होणार नाही. आणि आता लहान मुलांना होत नाही हे आपल्याला रिट्रोस्पेक्टिव्हली माहिती आहे, त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं की कोणाला होतो आणि कोणाला नाही. बरोबर. आम्ही आपले रिस्क घेणार होतो कारण की आता त्यांना असेल आणि ते मुलं एक्झामिन करताना तुमच्या खोकतातच, तर त्यांना काही झालं तर तेवढ्या छोट्या मास्क तुमचं काही हे होत नाही, संरक्षण होत नाही, आणि तो पूर्ण मोठा मास्क घातला की तपासणी करणं कठीण होतं, त्यामुळे अडचणीचा जागा होती. तसेच मला डॉक्टरांबद्दल अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की डॉक्टर किरण सचाने जे आहेत ते इथल्या एडिनबरा मित्रमंडळाचे अध्यक्ष पण आहेत आणि डॉक्टर किरण पटवर्धन हे कमिटीमध्ये पण आहेत. तर माझ्या 2 वर्षातल्या अनुभवामध्ये मी इथला गणपती भरपूर एन्जॉय केला आहे, कारण कधीच असं वाटलं नाही की आपण इंडियाच्या बाहेर आहोत. मराठी मंडळ एडिनबरा तर्फे आपण दरवर्षी वेगवेगळे प्रोग्राम करतो, अगदी सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीला हळदी कुंकू म्हणजे महाराष्ट्रीय नवीन इयर गुढीपाडवा आणि त्याच्यानंतर मग असे वेगवेगळे करत आपला एक गणेश फेस्टिवल असतो, स्कॉटिश गणेश फेस्टिवल, जो पूर्ण महाराष्ट्रीयन लोक एकत्र येऊन करतात आणि बाकीचे भारतीय लोक पण जमा होतात आणि आपलं एक मोठं प्रोसेशन म्हणजे मिरवणूक आणि विसर्जन गणपतीचं एक जोरदार असतं, जोरदार सगळं. यावर्षी गुढीपाडवा आणि महाराष्ट्र डे ज्याचं सेलिब्रेशन आम्ही जोरात प्लॅन केलं होतं पण ते अनफॉर्च्युनेटली कॅन्सल करावं लागलं. पण यावर्षी गणेश फेस्टिवल आहे, थोडस लॉकडाऊन रिलीज झालेलं आहे, आपला 5वा गणेश फेस्टिवल आहे यावर्षी, मोठ्या प्रमाणात करण्याचा प्लॅन होता, परंतु आता या लॉकडाऊनमुळे आपल्याला मेनली येतं ते कॉम्बिनेशन ऑफ व्हर्च्युअल आणि जेवढं फिजिकल अलाउड आहे तशा प्रकारे करता येईल. तर तयारी जोरात चालू आहे पण इट इज नॉट ॲज मच ॲज इट कुड बी. गणपती ज्यावेळेस जातील त्यावेळेस ते कोरोना घेऊन जातील अशी अपेक्षा आहे. गणपती बाप्पा मोरया. बरेच दिवस झाले आपण कोरोना बद्दल ऐकतोय वाचतोय, पण ऍक्च्युली ज्यांनी ह्या गोष्टी फेस केल्या त्या डॉक्टरांकडून ह्या गोष्टी ऐकण्याचा अनुभव खरंच खूप वेगळा होता. तर अशा प्रकारे आमच्या छान गप्पा पण झाल्या आणि त्यानंतर आम्ही छोटस रक्षाबंधनचं सेलिब्रेशन पण केलं.
आज कस्तुरीला एक एक नाही दोन भाऊ मिळाले, दोन्ही किरणच मिळाले. थँक्यू डॉक्टर अंजली, आणि त्यांनी आपल्यासाठी हा वेळ दिला, खरंच थँक्यू. आता राखी बांधली तर एक गिफ्ट मला भेटलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच कस्तुरी, आणि अगदी छान आहे हा व्लॉगचा कन्सेप्ट. मनपूर्वक आभार. थँक्यू. मला पण खूप छान वाटलं, तुम्ही सुद्धा एकदम छान तयार होऊन आला, एकदम दोघं पण मस्त तयार होऊन आलेत आपल्या ब्लॉग साठी. तू हे ज्या व्हिडिओ बनवला आहे तो खूप चांगला कॉन्सेप्ट आहे, म्हणजे इट्स अ सिम्बॉलिक जेस्चर टू अप्रिशिएट द प्रोटेक्शन विच इज गिव्हन बाय एनएचएस फ्रंटलाईन स्टाफ. सो सगळे जे आपल्या मराठी मंडळामध्ये आहे एनएचएसचे वर्कर्स, त्यांच्या ऑन सगळ्यांच्या बिहाफ वरती मी तुला थँक्यू म्हणते, आणि थँक्यू फॉर दिस मेकिंग दिस व्हिडिओ अँड अप्रिशिएटिंग अस. थँक्यू. त्याचबरोबर आपल्याला अजून दोन डॉक्टर पण जॉईन करणार होते, पण ते ऑन ड्युटी असल्यामुळे येऊ नाही शकले. पण त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही एक 5-10 मिनिटाचा वेळ काढू शकतो, आणि मी त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन राखी बांधून आली. तर मंडळी, आता माझ्या सोबत आहे डॉक्टर दीपा पाटील. थँक्यू दीपा, तू थोडासा तुझा वेळ काढून आलीस. कस्तुरी, खूप छान कल्पना आहे, कारण यावर्षी म्हणजे आम्ही तर काम करतोय पण बाकीचे सगळे हेल्थ केअर आणि जे की वर्कर्स आहेत ते खूप काम करतायत, आणि ही खूपच चांगली संकल्पना आहे कस्तुरीची की येऊन राखी बांधायची. आणि म्हणजे मला फार आनंद झाला जेव्हा तिने मला विचारलं तेव्हा, मी म्हटलं ओके मी वर्किंग आहे पण तरी पण मी येईन आणि तुला भेटेन. आणि म्हणजे फक्त डॉक्टर आणि डॉक्टरच नाही तर खूप सारे नर्सेस आणि आमच्या इथे जे बाकीचे काम करणारे असतात हॉस्पिटलमध्ये, सगळ्या जणांनी लास्ट 5 मंथ्समध्ये खूप खूप मेहनत घेतलेली आहे. खरंच स्कॉटलंडच्या जनतेचं पण मानलं पाहिजे, कारण पूर्ण युकेमध्ये टचवूड स्कॉटलंडचा रेट खूप कमी आहे कोरोनाचा, आणि आम्ही खूप चांगलं कंट्रोल केलेलं आहे, त्यामुळे डॉक्टर नर्सेस आणि स्कॉटलंडच्या जनतेचंही आभार मानले पाहिजे की त्यांनी लॉकडाऊन खूप चांगलं पाळलं. Thank you Kasturi for this gesture. Thank you. And you are real hero in this current situation, so it's just one small gesture from my side, so thank you very much for protecting all of us. Thank you so much. Yeah. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद. की आपण म्हणतो की डॉक्टरांचं जे हँडरायटिंग आहे ते फक्त मेडिकल स्टोअर मधले जे असतात त्यांनाच कळतं, पण ह्याला अपवाद डॉक्टर पटवर्धन आहे, त्यांचं हँडरायटिंग खरंच खूप छान आहे. प्रॅक्टिस केली ना.